आज आपण मोसंबीच्या प्लॉटमध्ये आहोत. तर सर तुमचं नाव आणि पत्ता सांगा. माझं राजेंद्र मनोहर मगर, राहणार जामगाव तालुका गंगापूर जिल्हा औरंगाबाद. तर आपण ज्या प्लॉटमध्ये आहोत, तर या मोसंबीची लागवड कधीची आहे? याला साधारण तरी 2.5 वर्ष झालीत. आता 2019 ऑगस्ट मध्ये लावली. ऑगस्ट 2019 म्हणजे आज दिनांक आहे 19 डिसेंबर 2021. तर 2.5 वर्ष झाड आहे. तर यासाठी तुम्ही काय काय केलं? यासाठी आता हे औषध वापरले आम्ही. नायट्रोकिंग कोणतं आहे याचं नाव? नायट्रोकिंग पॉवर प्लांट. हे 15-15 दिवसाला पॉवर नाही घेतले. हा, तर त्याच्या पॉवर नाही घेतल्या आणि भूमी पॉवर नावाचं खत आपण दिलं. तर ते जे खत आपण दिलं, तर झाडामध्ये काय बदल तुम्हाला वाटला? आता ह्या औषधामुळं आम्हाला भरपूर फरक वाटला. आता हे शेजारी प्लॉट आहे, ते वापरलेलं नाही. वाडीमध्ये फरक झाला. हा, आणि खोड पण जाड झालेत. जर तुम्ही पाहिलं तर अगदी खोड पाहिलं कोणत्या झाडात, अगदी खूप असं छान खोड बनलंय. झाडाची जर आपण डेव्हलपमेंट पाहिली तर अतिशय उंच असं झाड 2.5 वर्षामध्ये बनलंय. आणि आपले जे शेजारचा जो प्लॉट आहे, तर त्या प्लॉटमध्ये आपण जो वाट लगेच इथं जवळच आहे. तर आता हा जो प्लॉट आहे, आता हा प्लॉट आपल्या भैयाचा आहे. हा भैया, तुझं नाव सांग. माझं नाव ऋषिकेश सुरेश मगर, राहणार जामगाव तालुका गंगापूर जिल्हा औरंगाबाद. तर आता हे झाड, आता इथं कॅमेरा करून दाखव आणि आपली हे झाड, तर किती दिवसांचा डिफरन्स दाखवा मध्ये? नाही, 8 दिवसाचा फरक म्हणजे सोबतचे. 8 दिवसाचा म्हणजे काय, ते खास फरकच नाही. तर दोन झाडामध्ये तुला काय बदल वाटतो? आता फरक खूप आहे, वाडीमध्ये बी खोडामध्ये बी. आणि झाडाची कॅनोपी आहे, पानाची जी साईज आहे ती पण फरक आहे. उंची पण, उंची खोडामध्ये आणि झाडामध्ये पिवळे पाना नाही. तर ह्या औषधाचा रिझल्ट तुम्हाला काय वाटला? नाही, एकच नंबर आम्हाला. म्हणजे आता हे प्लॉटून एका तुम्ही याच्यात लक्षात येतं का या औषधाचा फरक काय? तर लोकांना तुम्ही काय सल्ला द्या? तुम्ही आता आम्ही आमचे जे जवळचे आहेत, तर त्यांना हेच सांगणार का हे औषध वापरा, याच्यामुळे फरकच आहे. लागलं तर येऊन पहा प्लॉटवर. म्हणजे मग तर भैया, तू या प्लॉटला औषध घेतलं नाही, तुला काय वाटतं? आता घेणार आहे. म्हणजे प्लॉट मध्ये खूप बदल आहे. तर तुम्ही आमचे औषध वापरले, त्याबद्दल तुमचे धन्यवाद.